नमस्कार रसिको, मी मंदार जोशी तारांगण मध्ये आपलं खूप सारं स्वागत करतो। आज मी एका नवीन व्हिडिओ बद्दल घेऊन तुमच्या समोर आलोय। तुम्हाला कल्पनाच आहे की बाबूराव पेंटर हे आपल्याकडचे अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आपल्या चित्रपटसृष्टीतलं, चित्रमहर्षी म्हणून ते ओळखले जात। तर त्यांच्याबद्दलच्या काही दोन महत्त्वाच्या आठवणी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत। बाबूराव पेंटर हे मूळचे चित्रकार, अत्यंत सुंदर ते चित्र रेखाटत असत, पण फक्त चित्रकलेपुरतंच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नव्हतं। कालांतरानं चित्रकलेत त्यांनी पारंगत मिळवल्यानंतर ज्यावेळी ते कलाक्षेत्रात आले किंवा चित्रपट निर्मिती क्षेत्रात आले, तर त्यावेळी त्यांनी स्वतःला अभिनय, निर्मिती, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या अंगांशी जोडून घेतलं होतं आणि ते एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात झालं होतं। तर मला जी आठवण सांगायची आहे तुम्हाला त्यांच्या दोन चित्रपटांच्या सांगायच्या आहेत। एक सैरंद्री नावाचा चित्रपट त्यांनी बनवला होता, अत्यंत महत्त्वाचा असा तो चित्रपट होता। आणि या सैरंद्री चित्रपटामध्ये भीम आणि कीचक यांचं युद्ध दाखवलं होतं। तर हे युद्ध इतकं म्हणजे कमालीचं युद्ध होतं की ते एकतर चित्रीकरण करतानाही त्यावेळी खूप अडचणी आल्या होत्या, पण त्या सगळ्यांवर मात करून पेंटर यांनी ते युद्ध चित्रित केलं होतं। आणि ज्यावेळी हा सिनेमा पुण्यातल्या आर्यन थिएटरमध्ये रिलीज झाला आणि ते कीचक वधाचं युद्ध एवढं परिणामकारक झालं होतं, किंवा तो प्रसंग म्हणेन मी की जो प्रेक्षक यायचा त्याला तो धक्का बसायचा, म्हणजे ते रक्त विक्त हे बघून आणि अनेक प्रेक्षक हे भोवळ येऊन बेशुद्ध होत असत। तर हे जेव्हा त्या काळी इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं आणि इंग्रजांपर्यंत, इंग्रज प्रशासनापर्यंत ही गोष्ट पोचली, तेव्हा त्यांनी तातडीने ॲक्शन घेतली आणि आपला जो सिनेमाचा आशय आहे त्याच्यावर काहीतरी नियंत्रण असायला हवं असं त्यांना वाटलं आणि त्याच्यातूनच मग सेन्सॉर बोर्डाची स्थापना झाली। आणि मग तेव्हा जे स्थापन झालेलं सेन्सॉर बोर्ड आहे त्याचं काम आजतागायत सुरू आहे। म्हणजे बाबूराव पेंटर हे सेन्सॉर बोर्ड स्थापित होण्यासाठी एक महत्त्वाचा घटक होतं, हे ह्याच्यातून अगदी स्पष्ट होतं। त्याच्यानंतरची मी एक दुसरी आठवण तुम्हाला जी सांगणार आहे ती सिंहगड या चित्रपटा संदर्भाची आहे। हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो 1923 या वर्षात, म्हणजे हे त्याचं शताब्दी वर्ष आहे। जे आपल्याला पटकन सिंहगड म्हटलं की आठवतात ते तानाजी मालुसरे आणि त्यामुळं आठवतात तो अलीकडचा अजय देवगणचा तानाजी हा सिनेमा, पण पेंटर यांनी जवळपास 100 वर्षापूर्वी ह्या चित्रपटात जे काही केलं होतं ते कमालीचं होतं। म्हणजे ह्या चित्रपटाचं दोन गोष्टी यात वेगळ्या पेंटर यांनी केल्या होत्या, जे त्या काळचे बहुतेक सर्व सिनेमे हे इनडोअरमध्ये शूट केले जात असत, आउटडोअरला फारसं कोणी जात नव्हतं। पण पेंटर यांनी हा सिनेमा पहिल्यांदा त्यांनी पन्हाळ्याच्या आसपासच्या परिसरात आउटडोअरमध्ये शूट केला। आणि तुम्हाला कल्पनाच आहे सिंहगडची जी लढाई आहे किंवा सिंहगडचा थरार आहे तो मध्यरात्री झाला होता आणि तो तानाजी मालुसरे आणि उदय भानू यांच्यातली ती लढाई होती, त्यामुळं ती रात्री चित्रित करणं आवश्यक होतं। पण त्यावेळी त्या काळचे जे बहुतेक सर्व जे सिनेमे आहेत ते दिवसा चित्रित केले जात, कारण लाईट, विजेचा आणि प्रकाशाचा प्रश्न होता। पण पेंटरांना काही करून हा सिनेमा रात्री चित्रित करायचा होता, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा विजेच्या प्रकाशाचा उपयोग करून हा चित्रपट चित्रित केला आणि ती दृश्य अतिशय चांगली चित्रित केली, त्यामुळं आउटडोअर आणि अनैसर्गिक ऊर्जा म्हणजे विजेचा प्रकाश घेऊन केलेला सिनेमा याचं क्रेडिट बाबूराव पेंटर यांना द्यायला पाहिजे। पण ह्या आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, या सिंहगड चित्रपटामध्ये आपल्या पेंटर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती। तर एवढ्या सगळ्या वैशिष्ट्यामुळे सिंहगड चित्रपट अत्यंत गाजला आणि ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावर अक्षरशः प्रेक्षकांच्या उड्या पडल्या, तो प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची। म्हणजे मुंबईतल्या एका थिएटरमध्ये तर प्रेक्षकांची गर्दी गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागत असे। ह्याच्यातून पुन्हा एकदा इंग्रज जागृत झाले आणि त्यांना कळलं की हे काहीतरी खूप पैसे कमावतात या सिनेमातून, म्हणून त्यांचं महसूल खातं जागं झालं। आणि तेव्हापासून त्यांनी या चित्रपटाची जी मिळकत होती, जे उत्पन्न होतं,
त्याच्यावर त्यांनी एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे करमणूक कर लावला, आणि तेव्हापासून सिनेमावर सिनेमाच्या तिकिटावर लागू झालेला करमणूक कर तोही आज तागत सुरू आहे. त्यामुळे या सिनेमा क्षेत्रातल्या या ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला बाबूराव पेंटरच कारणीभूत होते, आणि त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या चित्रपटसृष्टीसाठी आहे. त्याच्याबद्दल आपण मी आणखी एखादा नवीन व्हिडिओ करीन, पण आज मी या व्हिडिओच्या निमित्ताने बाबूराव पेंटर यांना आदरांजली वाहतो. आणि तारांगणचे व्हिडिओ तुम्ही पाहत असालच, पण ते पहा, नुसतेच पाहू नका, ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच आमच्यावर प्रेम ठेवा. धन्यवाद.